आणि नंतर या महिलांची आणि लोकांच्या घ्या प्रतिक्रिया. आताची एक मोठी पण माहिती मिळते की शरद पवारांची सुरक्षा काढण्यात आली दिल्लीमधून. खरंच सुरक्षा काढण्यात आली का आणि कशामुळे काढण्यात आली? कारण भाजपनं सूडबुद्धीने कारवाई केली असं म्हणणं आहे राष्ट्रवादीच्या नेत्याचं. मला वाटतं तुम्ही शरद पवारांच्या सुरक्षेची काळजी करता हा प्रश्न विचारताय. मी आज आंदोलनामध्ये या महिला भगिनींची आणि या प्रकल्पग्रस्तांच्या सुरक्षेसाठी आलो आहे. म्हणजे हा समाजातला त्या ठिकाणचा मला वाटतं महत्त्वाचा प्रश्न आहे की शरद पवारांच्या सुरक्षेची काळजी आहे, परंतु महिला भगिनी या ठिकाणी 31 दिवस मरायला उपोषणाला बसल्या आहेत त्यांची आम्हाला काळजी नाही, हेच आपल्या या समाजाचं अपयश आहे. त्या विषयावर मी बोलेन. शरद पवारांच्या सुरक्षेचा विषय आहे, ती सुरक्षेची यंत्रणा असते, ते त्या ठिकाणी आढावा घेतील, जे काय करायचं आहे ते करतील. परंतु मला हीच खंत आहे की मोठ्यांची काळजी घेतली जाते. मोठ्या पुढाऱ्यांच्याविषयी आपण चिंता व्यक्त करतो, धनदांडगांच्याविषयी चिंता व्यक्त करतो, आणि जो गरीब 33 दिवस रस्त्यावर इथे बसला आहे त्याची आपल्याला चिंता नाही. आणि हे जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत मला वाटतं समाज त्या ठिकाणी समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत असं माझं स्पष्ट या ठिकाणी मागणं आहे. त्या शरद पवारांच्या सुरक्षांवर विचारलं तो निर्णय केंद्राचा का घेतला, कधी घेतला, कशासाठी घेतला मला माहीत नाही. सुरक्षा यंत्रणा देणारी एक एजन्सी असते देशाची आणि ती निर्णय त्या त्या स्तरावर घेत असते, त्याच्यामुळे मला वाटतं त्या प्रश्नावर मी उत्तर देणं संयुक्तिक वाटत नाही. गेल्या 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पग्रस्तांसाठी एक बैठक घेतली होती, परंतु त्यामध्ये हा विषय आला नाही, हा अन्याय असं वाटत नाही? मला वाटतं की मागण्या मान्य होणं हा पण दूरचा विषय आहे. त्या मागण्या मान्य करण्यासाठी जी संवेदना लागते, जी इच्छाशक्ती लागते, तीच दुर्दैवानं दिसत नाही. 33 दिवस झाल्यावर जर राज्य सरकारचं लक्ष या आंदोलनाकडे नसेल, पोलीस यंत्रणा असते, सगळ्या माहिती जात असतात, हकेच्या अंतरावर शिडको आहे, येऊन तुम्ही चर्चा करा ना, तुमचं म्हणणं काय आहे, सरकार पुढे मांडा, मग सरकारला काय देता येईल नाही देता येईल चर्चा होऊ शकते. पण तुम्ही जर 33 दिवस झाल्यावर बघणार नसाल, 10-11 लोक हॉस्पिटलला ॲडमिट होत आहेत, तुम्हाला कदर नसेल, तर मला वाटतं असं शांततेत बसून पण चालणार नाही. उद्या सिडकोवर किंवा सरकारवर उग्र आंदोलन करावं लागलं तर किसान सभा करेल आणि आम्ही त्यांना सगळे साथ देऊ. सर, भूमिपुत्रांचा तुम्ही आत्ता महत्त्वाचा मुद्दा मांडला की भूमिपुत्रांच्या प्रश्नासाठी लढावं लागलं तर मी लढेन, तर अशीच भूमिपुत्रांसाठी लढणारी संघटना म्हणून मनसे अलीकडच्या काळात ओळखली जात होती, तर मनसेसोबत तुम्ही इच्छुक आहात का युतीसाठी, अशी चर्चा आहे सध्या महाराष्ट्रात? मला वाटतं शिवसेनेचा जन्म हा स्थानिक भूमिपुत्रांसाठी रोजगारासाठी त्या ठिकाणी झाला, परंतु आपण बघाल की सत्तेसाठी शिवसेनेनं सगळे आचार विचार सगळे संकेत पायदळी तुळवत फक्त सत्ता हेच ध्येय राहिलं. मग त्यांचा हिंदुत्वाचा विचार गेला, त्यांच्या इतर अस्मितेचे विचार गेले, आणि जो नोकऱ्या आणि रोजगार स्थानिक प्रकल्पग्रस्तांना भूमिपुत्रांना हा पहिला मूळ अजेंडा असायचा बाळासाहेबांच्या वेळेला. आणि आज त्यांचं सरकार असताना, आज ते उद्धवजी ठाकरे त्या पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री असताना इथे आमचे भूमिपुत्र इथे सांगतायत की आम्हाला प्रशिक्षण द्या, आम्हाला इथे स्थानिक भूमिपुत्रांना प्रकल्पग्रस्तांना रोजगार द्या, आणि या मूळ भूमिकेलाच ते जर त्या ठिकाणी बगल देणार असतील तर मला वाटतं इथले स्थानिक भूमिपुत्र किंवा महाराष्ट्रातील बेरोजगारसुद्धा त्यांना माफ करणार नाही. प्रश्न असा आहे की सर, तोच प्रश्न येऊन मनसे लढते, तर मनसेसोबत भाजप किती होणार का अशी चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये? एक लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या हितासाठी जो जो पक्ष काम करेल आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी सुसंगत अशी जनहिताची भूमिका असेल तर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला कोण अछूत नाही आहे. या संदर्भातला निर्णय वरिष्ठ पातळीवरचे शीर्षस्थ नेते घेत असतील ते घेतील, परंतु चांगली भूमिका समाजासाठी पक्षानं त्या ठिकाणी घेतली तर मला वाटतं कोणच अछूत नसतो. मनसे पण भविष्यात लोकांसाठी लढलं, लोकांसाठी चांगला विचार घेतला तर राजकारणात काही होऊ शकतं. विभिन्न विचारधारेची लोकं सरकारसाठी एकत्र येतात तर समविचारी लोक कधी एकत्र येऊ शकतात. तर कोण टॅपिंगचं प्रकरण सध्या काय असतंय की भाजप सरकारच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रात कोण टॅपिंग केलं जायचं काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचं, त्यामध्ये सेनेच्या नेत्यांसुद्धा काही नाव आहेत, तर याविषयी काय म्हणणं आहे? येईल ना, दूध का दूध पाणी का पाणी होईल. हे सरकार आल्यापासून सूड भावनेनं काम करण्याला प्राधान्य आहे. आपण बघाल की सरकार आल्यापासून विकासाच्या गोष्टी करायच्या सोडून
अशा प्रकारचे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवायचे होऊन असलेल्या प्रकल्पांना स्थगिती द्या, रस्त्याची नावं बदला आणि सूड भावनेनं अशा प्रकारचं टॅपिंग झालं का, भीमा कोरेगाव कुणी केलं, काय केलं, अशा प्रकारचे विषय घेऊन त्या ठिकाणी मूळ विषयांना लोकांच्या त्या ठिकाणी समस्यांना बगल देत आहे आणि मला वाटतं राज्यातील जनतेला आता हे सहन होण्यापलीकडे गेलं. या ठिकाणी हे जे प्रकल्पग्रस्त आहे आमदार रमेशदादा पाटील यांना आपल्याकडे आपण विरोधी पक्ष नेत्यात आशेचा किरण म्हणून पाहत आहे, त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी तुम्ही काय? एक लक्षात ठेवा, आता मी विरोधी पक्षात आहे, आता या ठिकाणी माझं सरकार असतं त्यांना मी आजच्या आज निर्णय इथे बसून फोनवर दिला असता, परंतु विरोधी पक्षनेता म्हणून मी सरकारला त्या ठिकाणी सांगण्याचं काम करणार आहे आणि सांगून ऐकले नाहीत तर सरकारला धारेवर धरण्यासाठी सुद्धा मी कुठे कमी पडणार नाही हा विश्वास आपल्या माध्यमातून मी देतो. पवार साहेबांनी आत्तापर्यंतचं राजकारण अशाच समाजामध्ये विद्वेष निर्माण करण्याचं केलं आणि त्यामुळं जातीपातीचे राजकारण या राज्यामध्ये जर बळकट कुणी केली असतील तर ती आदरणीय पवारसाहेबांनी केलेली आहे. आज अल्पसंख्याकच फक्त मतं देतात का? इतर समाजाच्या बहुसंख्य लोकांनी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीला मतं दिली नाहीत का? बहुसंख्य समाजाच्या लोकांनी शिवसेनेला मतं दिली नाहीत का? काँग्रेसला मतं दिली नाहीत का? मला वाटतं बहुसंख्य अल्पसंख्याक यापेक्षा ज्या समाजाला मदतीची गरज आहे ते सर्व समाज या देशात आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेचा मूलमंत्र दिला आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारचे भेद आणि दरी निर्माण करणं मला वाटतं त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी करणं संयुक्तिक वाटत नाही असंही मला नम्रपणानं सांगावंसं वाटतं. चला चला चला, एक दोन महिला पण घ्या मात्र सर.